धुळे लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ काल महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील त्याचबरोबर उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती बघायला मिळाली. दरम्यान या बैठकीविषयी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे, तर शोभा बच्छाव यांनी आपली प्रतिक्रिया विशद केली आहे. मीटिंग आहे ती सन्माननीय आमदार कुणालबाबा पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद पदाधिकारी असतील, नेतेमंडळी असतील, या आघाडीचे सर्व अध्यक्ष, तालुका अध्यक्ष सगळ्यांमध्ये दिसून आला आणि सगळ्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की यावेळी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या तुम्ही उमेदवार म्हणून आहात आणि जरी काँग्रेस पक्षाच्या पंजा निशाणीवरती आपण उभे आहात तरी आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी आपल्याला मदत करू आणि प्रचंड मताधिक्याने निवडून काही मतदारसंघ मोठा प्रचाराचं कसं नियोजन असेल? नाही, आता या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये धुळे जिल्ह्यातील 3 तालुके आहेत, धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि सिंदखेडा. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव शहर आणि बागलाण असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. गेल्या 4 दिवसापासून मी बागलाणमध्ये त्या ठिकाणी प्रचारानिमित्ताने आम्ही फिरतो आहोत. तिथे शेतकऱ्यांचा अतिशय शेतकरी संतापजनक झालेले आहेत. ते BJP शासनावरती चिडलेले आहेत कारण जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या मालाला कुठेही किंमत नाही आहे, हमीभाव नाही आहे, कांद्याचे दर कमी जास्त वर खाली होत आहेत, कुठेतरी किंमत येते तर कांदा निर्यात बंदी करण्यात आलेली आहे. तीच परिस्थिती ऊसाची आहे, कपाशीची आहे, सोयाबीनची आहे, शेतकऱ्यांच्या धान्याला भाव नाही आहे. मोठ्या मोठ्या जे काही BJP सरकारचे आमच्या मोदी साहेबांचे मित्र अडाणी असे अंबानी असतील त्यांचे करोडो रुपये कर्ज माफ केलेले आहे परंतु शेतकऱ्यांना दिलासा नाही. त्याचप्रमाणे जे काही युवक आहेत बेरोजगार झालेले आहेत, महागाई प्रचंड वाढलेली आहे, गॅसचे दर त्यांनी सांगितलेले होते की महिलांना आम्ही कमी दरामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊ परंतु या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर प्रचंड सिलेंडर गॅसच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. साधारणतः 1,000-1,200 रुपयाला गॅसचा सिलेंडर मिळतो, तेच डिझेल पेट्रोलमध्ये भाव दरवाढ झालेली आहे, अराजकता वाढलेली आहे, त्याचप्रमाणे दहशतीचं वातावरण आहे. कुणी त्यांच्याविरुद्ध बोलायला लागलं तर लगेच ED, CBI आणि इन्कम टॅक्सच्या धाडी त्या लोकांवरती पडत आहे. या ठिकाणी महिला सुरक्षित नाही. आपण मणिपूरचं उदाहरण जर घेतलं तर तिथे महिलांवरती जो अन्याय अत्याचार झाला त्याच्याप्रती जे काही आपले पंतप्रधान आहे तिथे तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आहे. त्या लोकांची चौकशी पण नाही, त्यांना शिक्षा पण नाही, तीच परिस्थिती पुलवामामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष जेव्हा उमेदवारी जाहीर करतात तेव्हा त्याच्यामध्ये अनेक स्तरावरती त्याच्यावर चर्चा केली जाते आणि त्यामध्ये जे निकष असतात ते केंद्रीय नेतृत्व त्या ठिकाणी लावत असतं, त्यामध्ये सर्वेचा पण एक निकष असतो. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने सुद्धा 4 सर्वे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये केले आणि त्या सर्वेचा निकष लावून मला असं वाटतं की ही उमेदवारीचा निर्णय झालेला आहे. आज काँग्रेस पक्षाची प्राथमिकता ही कोणत्या परिस्थितीमध्ये आमचा उमेदवार निवडून आणणे याच्याकरता आहे, त्यामुळे आता उमेदवारीचा विषय हा आमच्या दृष्टीने आता मागे पडलेला आहे. आज जे उमेदवार आम्हाला दिले त्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहून कार्यकर्त्यांनी त्या उमेदवार निवडून आणण्याकरता काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने कंबर कसलेली आहे. बाबा, आता भविष्यामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षातल्या स्थानिक नेत्यांनी किंवा स्थानिक नेतृत्वाने कसे प्रयत्न केले पाहिजे असं आपल्याला वाटतं जेणेकरून त्यांना भविष्यात तिकीट मिळतील? मला असं वाटतं की काम करत राहणे हाच एक पर्याय त्यांच्यापुढे आहे. मग ते कोणतंही क्षेत्र असो, ते राजकारणच नाही, ते व्यवसाय जरी असला तरी आपण त्याच्यात काम करत राहून आपली सातत्यता टिकवून ठेवणे म्हणजे आपल्यावरती जर अन्याय झाला असेल तर नक्कीच भविष्यात दूर. म्हणजे स्थानिक जे इच्छुक उमेदवार होते त्यांचे प्रयत्न किंवा त्यांचं काम कमी पडलं का उमेदवारी मिळवण्यासाठी? असं मला म्हणता येणार नाही.
परंतु त्यांना भविष्यामध्ये नक्कीच त्या विषयाचा न्याय दिला जाईल आणि त्यांना भविष्य त्यांचंही उज्ज्वल असणार. किती मतांनी ताई किती मतांनी ताईंचा विजय होईल असा एक अंदाज आहे, असा एक तुमचा सर्वे आहे किंवा असा तुमचा प्रयत्न आहे, काही अंदाज बांधलाय का? अजून आम्ही मतांवरती आलेलो नाही, परंतु आम्हाला हे जाणवत आहे की ताईंच्या बाजूने कल आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने कल आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये लोकांचा कल आहे. मतं हे आम्हाला अजून पुढच्या 8-10 दिवसामध्ये कळतील, त्याविषयी आम्ही तुम्हाला सांगू. धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना जिंकवून आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आवाहन यावेळी बैठकीमध्ये करण्यात आलंय. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं माजी मंत्री तथा डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी धुळे शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असताना महाविकास आघाडीनं जनतेचा कौल लक्षात घेऊन आपल्याला उमेदवारी दिली असून मतदार आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन शोभा बच्छाव यांनी दिलं आहे. तर महाराष्ट्र आणि धुळे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचं अनुकूल वातावरण असून भाजपला पायाभूत करण्यासाठी निर्णय मतदारांनी घेतलाय. अनुभवी आणि सक्षम उमेदवार महाविकास आघाडीनं धुळ्यामधून दिला असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शोभा बच्छाव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं आवाहन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केलंय. या ठिकाणी आपण स्वतः उमेदवार समजून आपण काम करायचं आहे. निवडून आल्यानंतर आपल्याला हक्काचा खासदार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपापल्या भागामध्ये ज्यावेळी आपण त्या ठिकाणी एखादी आपण निश्चितपणे खासदार ज्या ज्या ठिकाणी आपण खासदार म्हणून घ्याल व प्रतिनिधी म्हणून घ्याल त्या ठिकाणी मी निश्चितपणे येईल. मी सांगू इच्छिते की धुळ्याचा माझा जन्म आहे, त्याचप्रमाणे धुळ्यात माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे, पाटणाला मी साधलेलं होते. धुळ्यामध्ये मी पालकमंत्री आयुक्त राज्यमंत्री असताना धुळ्याचे मी पालकमंत्री होते आणि त्यावेळी डिपीडीसीच्या मिटिंगच्या माध्यमातून सातत्याने वेळोवेळी जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी शासकीय मिटिंग घेत होतो किंवा काँग्रेस कमिटीमध्ये मिटिंग घेत होतो त्यावेळी आपले जे काही परिसरातील प्रश्न होते ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून धुळ्याला मी प्रभारी म्हणून काम करते आहे आणि त्या माध्यमातून आपण मिटिंग आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एकत्रितपणे येत होतो. परंतु पक्ष श्रेणीने ही मला जबाबदारी दिलेली आहे आणि ती आपल्याला ही निवडणूक अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला लढवायची आहे आणि जिंकायची पण आहे. या ठिकाणी विनंती करते आपापल्या भागातून निश्चितपणे आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सक्रियपणे प्रचार केला पाहिजे आणि ही लोकशाही जर आपल्याला या ठिकाणी टिकवायची असेल तर आपण बघतो की हुकूमशाहीकडे देश वाटचाल करतो आहे. अनेक चुकीच्या गोष्टी अराजकता ही वाढलेली आहे. न्याययात्रेच्या माध्यमातून येऊन गेले आणि त्यावेळी मोठा महिलांचा मोठा मेळावा त्या धुळ्यामध्ये घेण्यात आला. त्याचप्रमाणे याने देखील धुळे शहरातून राहुल गांधी यांची झाली आहे. अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. जे काही बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये दुःखाची लाट आहे. 10 वर्षामध्ये प्रत्येक ठिकाणी मला सांगतात की कुठलंही होत असं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. मी आपल्याला शब्द देते की केंद्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना असतील त्या आपल्या माध्यमातून आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि जे जे काही आपले प्रश्न असतील त्याचे निश्चितपणे कान पडलं
प्रामाणिकपणे सोडवल्या जात या ठिकाणी प्रयत्न करेन असं शब्द द्यायचे. कारण वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून मी मालेगावला आपलं नाशिकला त्या ठिकाणी नगरसेविका 3 वर्ष 15 वर्ष त्याचप्रमाणे 3 वर्ष महापौर राज्यमंत्री आमदार म्हणून काम केलेलं आहे. प्रशासकीय अनुभव आहे त्याच्यामुळे कुठलीही अडचण आपल्याला या ठिकाणी येणार नाही. धुळे ही माझी जन्मभूमी आहे, इथे जन्म झालेला आहे. या जन्मभूमीची सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे मला प्राप्त करून द्या. आपल्याबरोबर महाविकास आघाडी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी पक्ष आहे, आम आदमी पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे आणि आपल्या मदतीला हे सर्वजण आहेतच. परंतु सक्रियपणे त्यांच्याही पुढे जर आपण त्यांच्या बरोबरीने आपण कामकाज केलं, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळं आपण व्यवस्थित या ठिकाणी प्रचाराची आखणी करून घेतली. जन्मभूमी आणि त्यांचं शासन ज्या तालुक्यामधून येतं त्या सकाळला वाघर आणि मालेगावसाठी त्याच्यावरला सुरुवात केली आणि कालपासून त्या आपल्याबरोबर दुधामध्ये या ठिकाणी प्रचार करत आहे. लोकांना अत्यंत उत्साहाचं आणि खूप चांगलं वातावरण या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालं. सर्वसामान्य माणसाला हे जाणवत आहे, मला माहीत आहे की लोकांकडे जाहीर व्हायच्या आधीपासून सर्वसामान्य माणूस आपण सांगत होता की आम्हाला काही करून घ्यावं जिंकला हवायचं आहे. ज्या भारतीय पक्षामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण देशामध्ये अत्यंत हलाकीची परिस्थिती आपल्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवून ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मतदार सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य माणसाला करायचा आणि त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं वातावरण या दिवसात निर्माण झालं आहे. आणि ज्या दिवशी शोभाताईंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं की सक्षम उमेदवार या ठिकाणी शोभाताईंच्या माध्यमातून जाहीर झाले आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या शोभाताईंना फार मोठा प्रशासनाचा अनुभव आहे, त्यांनी अत्यंत खालपासून नगरसेविकेपासून तर महापौरपासून तर आमदार मंत्री या सर्व पदांवरती काम केलं आहे आणि त्यांना माहीत आहे की खऱ्या अर्थाने प्रशासन कशाकडून चालतं आणि प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोडी ज्या नेतृत्वामध्ये असेल तो नेतृत्व खऱ्या अर्थाने विकास करू शकतो असं माझ्या मते आहे. आणि त्यामुळे समाजाच्या माध्यमातून हा अत्यंत सक्षम आणि अनुभवी असा उमेदवार हा आपल्या समाजामध्ये आज शोभाताईंचं या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये पहिल्यांदा उदाहरण देत आहे. हा हे काँग्रेस भवन त्याला तिला 100 वर्षाची परंपरा आहे. एक चांगली सुवर्ण संधी तुम्हाला आपल्याला मिळाली जर या धुळे लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आला तर भविष्यामध्ये सर्वांच्या सर्व निवडणुका लाभपंचायतीपासून तर विधानसभेपर्यंतच्या सर्व निवडणुका हा काँग्रेस पक्ष हा 100% जिंकते. दरम्यान या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, उमेदवार शोभा बच्चाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस युवराज करंकाळ, शहर जिल्हाध्यक्ष अनिल भांबरे, साबीर खान, इस्माईल पठाण, भगवान गर्दे, मुझफ्फर हुसेन, मुकुंद कोळवले, गायत्री जयस्वाल, बानुबाई शिरसाट, अर्चना पाटील, आलोक रघुवंशी, राजेंद्र खैरणार, राजेंद्र भदाने, सोमनाथ पाटील यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.